जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास 17,000 पेक्षा जास्त पदासाठी पोलीस भरती होणार आहे. याबद्दल सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळालेले आहेत. आता तुम्ही बघतायत काही ठिकाणी जाहिरात पण लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. आज मीटिंग मध्ये सुद्धा झालेलं आहे की लवकरात लवकर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. नियोजन असं झालेलं आहे, आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर फॉर्म भरून घेतले जातील आणि त्याच्यानंतर 3 महिने आचारसंहिता असते, 45 दिवसाची आचारसंहिता असते, त्याच्यानंतर ग्राउंडला काय होणार, सुरुवात होणार. म्हणजे लोकसभेच्या अगोदर फॉर्म निघतील आणि लोकसभा झाल्यानंतर पोलीस भरतीला सुरुवात होणार. म्हणजे लोकसभेच्या नंतर आणि विधानसभेच्या अगोदर पोलीस भरती होणार आहे. म्हणजे पोलीस भरती आता 100% होणार आहे, यामध्ये काहीच अडचण नाहीये. आता महत्वाचा मुद्दा आहे तो मित्रांनो, तो म्हणजे पोलीस भरतीची संपूर्ण तयारी कशा पद्धतीने करायची. बघा, ठाण्यामध्ये आपली ऑफलाईन अकॅडमी आहे आणि ऑनलाईन अकॅडमी सुद्धा आहे. बरेच मुलं मागच्या वर्षी ऑनलाईन मधून पोलीस झालेले आहेत आणि ऑफलाईन मधून यावर्षी आपण चालू केलेलं आहे. भरपूर मुलांचा रिस्पॉन्स आपण मिळालेला आहे. आता तुम्हाला सांगतो की आम्ही पोरांची उद्यापासून, म्हणजेच आत्ता येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आत्तापासून कशा पद्धतीने तयारी करून घेणार आहोत ते तुम्हाला जर आवडलं, तुम्ही सुद्धा तयारी करण्यासाठी आमच्याजवळ येऊ शकतात. थोडक्यात 2 मिनिटं तुम्हाला मी सर्व सांगणार आहे. बघा मित्रांनो, आपलं नियोजन असं आहे, पोरांकडून असं आपण करून घेणार आहोत. सकाळी ग्राउंड असणार, ग्राउंड झाल्यानंतर प्रॉपर डाएट फॉलो करायला लावणार, कारण डाएट व्हेरी इम्पॉर्टंट ग्राउंडच्या इम्प्रुव्हमेंटसाठी. डाएट झालं, ग्राउंड झालं, लगेच 2 तासाचं तुमचं लेक्चर असणार आणि लेक्चर झाल्यानंतर लगेच टॉपिक वरती तुम्हाला टेस्ट असणार. म्हणजेच आदल्या दिवशी तुम्हाला सांगणार की आज या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि त्या टॉपिक वरती लेक्चर झाल्यानंतर लगेच टेस्ट असणार. म्हणजेच तुमचा टॉपिक वाईज अभ्यास काय क्लिअर करून घेणार आणि तिकडे ग्राउंडचं तुमचं प्रॅक्टिस चालूच आहे. त्याच्यानंतर दिवसभर एक शेड्यूल बनवून दिलंय मुलांना, त्या शेड्यूल नुसार तुम्हाला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अभ्यास कंपल्सरी करायचा आहे. ते पण क्लासरूम मध्येच, बाहेर कुठंच करायचं नाही. आणि क्लासरूम मध्ये दिवसभर अभ्यास करून झाल्यानंतर परत संध्याकाळी 7 ते 9 आणखी एक लेक्चर लावणार, आणखी मुलांना लेक्चर अटेंड करून देणार आणि त्याच्यानंतर ते घरी फक्त जेवायला आणि झोपायला जाणार. अशा पद्धतीने आम्ही येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर ग्राउंड मध्ये पण जबरदस्त इम्प्रुव्हमेंट मुलांमध्ये आम्ही करून घेतलेली आहे आणि अजून सुद्धा करणार आहेत. आज काल आम्ही डेमो घेतला, त्या डेमो मध्ये आमच्या मुलांनी, भरपूर मुलांनी ज्यावेळेस सुरुवातीला अकॅडमीमध्ये जॉईन झाले होते त्यावेळेस 8 मार्काचा गोळा टाकत होते आणि त्या दिवशी धनादन भरपूर मुलांनी 12+ काहींनी 15+ मार्काचे गोळे टाकलेले आहेत. आणि भरपूर असे मुलं आहेत, तुम्ही येऊन बघू शकतात, ज्यांचा 1600 मीटर सुद्धा आउट ऑफ आहे आणि 100 मीटर सुद्धा आउट ऑफच्या खालोखाल आहे. बघा, जरी तुम्हाला वाटत असेल आता हा जो काळ आहे मित्रांनो, अशी वेळ तुमच्या आयुष्यामध्ये परत येणारच नाही, त्यामुळे 10 वेळा पोलीस भरती देण्यापेक्षा एकच वेळा तुम्हाला पोलीस भरती द्यायचं आहे आणि परिपूर्ण तयारी करायचं आहे. आणि ज्या मुलाला हॉस्टेलमध्ये पाहिजे असेल ते हॉस्टेलमध्ये कमीत कमी फी मध्ये आपण अवेलेबल करून दिलेलं आहे, तुम्ही हॉस्टेलमध्ये सुद्धा येऊ शकतात. आणि ज्या मुलाला ऑफलाईन पद्धतीने अपडाऊन करून जॉईन करायचं असेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. आपली ठाण्यामध्ये सुद्धा ब्रँच आहे, आपली दादरमध्ये सुद्धा ब्रँच आहे. जी ब्रँच तुम्हाला जवळ वाटेल त्या ब्रँचला जाऊन तुम्ही तयारी करू शकतात. प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक आम्ही नेमून दिलेले आहेत. प्रश्नपत्रिकांसाठी वेगळं, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण, जीके सर्व विषयांचे लेक्चर्स होणार आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जबरदस्त तयारी करून घेणार. दररोजचे तुमच्याकडून 100 मार्काची प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे आणि आम्ही दिलेल्या टेस्ट वेगळ्या असणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही सुद्धा गावाकडे राहून तयारी केली तर तुमची पण तयारी होऊन जाईल. पण त्या ठिकाणी तुमच्याकडून कोणीतरी करून घेणारा व्यक्ती पाहिजे आणि आम्ही करून घेत आहोत मुलांकडून आणि पूर्ण तयारी आम्ही करून घेणार आहे. ज्या विद्यार्थ्याला क्लास जॉईन करायचा आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा, कारण की फक्त कमीत कमी मुलं आम्ही घेणार आहोत आणि आत्ता फक्त थोड्याच जागा शिल्लक आहे. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करून टाका.
कारण गरज ज्याला असेल त्याला नक्कीच या व्हिडिओचा उपयोग होईल. जय हिंद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.